मला राज्य आणि भर शेतकऱ्यांची एक मजबूत संघट दबावगट तयार करायचा आहे आणि त्या ह्या सगळ्या कामामध्ये, कारण आमचं उद्दिष्ट सातबारा कोरा करणे आणि स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार हमीभाव मिळवून घेणे ही आहे. आणि याच्यावर जवळ 150 जास्त संघटना शेतकऱ्यांच्या देशभरातल्या एकत्रित आलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये सत्तेत राहणं हे आम्हाला अडचणीचं होतं, त्यामुळं आम्ही स्वेच्छेनं निर्णय घेतला की आता आम्हाला सत्तेत रमायचं नाही, आम्हाला शेतकऱ्यांचा एक दबावगट तयार करायचा आहे. त्यामुळं ठरल्याप्रमाणे आम्ही सत्तेतून बाहेर पडलेलो आहोत. ठरल्याप्रमाणे आमच्या संघटनेचा सक्रिय सदस्य असणाऱ्या रविकांत तुपकरांनी त्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि परत त्याचा कुठला तर सत्तेचं पद स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केंद्र शासनामध्ये मंत्रिमंडळामध्ये जे बदल झाले ते बदल कुठल्या आधारावर झाले आणि त्याचे निकष काय होते हे समजत नाही. परंतु कार्यक्षमतेचा जर निकष लावायचा असेल तर ही गोष्ट खरी आहे की कृषीमंत्रीसुद्धा बदलण्याची आवश्यकता होती, कारण गेल्या 3 वर्षामध्ये सातत्यानं शेतीमालाचे भाव पडलेले आहेत. याचा अर्थ कृषी खात्याचं एक अपयश आहे की देशामध्ये एकूण शेतीमालाचं उत्पादन किती झालं, किती होणार आहे याचा अंदाज शासनापर्यंत पोहोचवण्याला कुठेतरी खातं कमी पडलं. दुसरी गोष्ट, तेवढंच मोठं अपयश कॉमर्स मिनिस्ट्रीचं आहे आणि अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाचं सुद्धा आहे, कारण अन्न नागरी पुरवठा मंत्रालय आणि कॉमर्स मिनिस्ट्री आयात निर्यातीच्या संदर्भामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी शेतीमाल उत्पादित केलेला असताना बाहेरच्या देशातून मोठ्या प्रमाणामध्ये जो शेतीमाल आयात झाला त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला. गेल्या 4 वर्षामध्ये शेतीमालाची आयात ही 28,000 कोटीवरून 1,40,000 कोटीपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि या उलट शेतीमालाची निर्यात 42,000 डॉलरवरून 32,000 डॉलरपर्यंत खाली गेली आहे. म्हणजे एका बाजूला आमचं ॲग्रिकल्चर प्रॉडक्टचे निर्यात कमी होते, आयात मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि या सगळ्या गोष्टीचा फटका हा शेतकऱ्यांना दराच्या बाबतीत बसलेला आहे. बाजारभाव हा काही भावनेवर चालत नाही तर मागणी पुरवठ्याच्या सिद्धांतावर चालतो. आवश्यकतेपेक्षा जास्त उत्पादन बाजारामध्ये आल्यामुळं भाव पडले आणि म्हणून शेतकऱ्याचा शेती व्यवसाय हा अडचणीत आला, तोट्यात आला. गेल्या वर्षभरामध्ये, गेल्या 3-4 वर्षामध्ये शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्जही जवळजवळ 3 ते 3.5 लाख कोटींनी वाढलेलं आहे. आज ह्या क्षणाला देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर 12 लाख कोटींचं कर्ज आहे. हा वाढता कर्जबाजारीपणा, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, शेतीमालाला भाव न मिळणं, उत्पादन खर्च वाढत जाणं, या सगळ्या गोष्टीची गंभीर दखल कृषी खात्यानं घेणं आवश्यक होतं आणि ते करण्यामध्ये कुठेतरी कृषीमंत्री कमी पडलेले आहेत, पण तरीसुद्धा त्यांच्याकडंच ते खातं का ठेवलंय हे न समजण्यासारखं.